Perfect. ओला वाल्याचा फोन आलाय. हॅलो सर, ओला बोलत आहे. लीना छाया जो वाईट बंगला आहे ना तो खडा. ओके, आजचा व्लॉग, एक मिनिट, आजचा व्लॉग मी यासाठी करायचा ठरवलाय कारण की आजचा व्लॉग आमच्यासाठी थोडासा हिस्टॉरिकल आणि मेमोरेबल व्लॉग असणार आहे. कारण की आज नीरव आणि निर्मला तब्बल 5 महिन्यानंतर खाली जात आहेत. सो बघूयात आमचा डोंबिवली ते घाटकोपरचा हा मेमोरेबल व्लॉग. कमिंग अप, फायनली घराबाहेर पडण्याचा तो क्षण आणि माझ्या बी रोल्सची मेलजवानी. ओके, सो मित्रांनो फायनली हा आमचा मेमोरेबल आणि ऐतिहासिक प्रवास सुरू झाला आहे. व्लॉगच्या सुरुवातीपासून मी मेमोरेबल, ऐतिहासिक असले शब्द यासाठी वापरतो आहे कारण की मधल्या सगळ्या या काळामध्ये खाली जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी मला तर उतरावं लागत होतंच, पर्याय नाही. पण इवन पप्पा पण होते, ऑफकोर्स दादर पप्पासारखे जायचे. पण निर्मला मात्र जे काय मार्चपासून तिने जो शेवटचा दिवस जो भरला आहे ऑफिसचा, त्यानंतर आज 16 ऑगस्टला आज नीरव आणि निर्मला बाहेर पडतात. सो बघूयात हा प्रवास कसा होतोय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण दुपारभर आम्ही ट्राय करतो आहे ओलासाठी, पण अजिबात नाही, सगळे प्राइजेस खूप हाय होते. फायनली आत्ता ही बुक झाली आहे. एरवी डोंबिवली ते घाटकोपर हा निव्वळ 50 रुपयात पूर्ण होणारा प्रवास आज आम्हाला ओला कॅबने चक्क 547 रुपयाला पडला. पाऊस तसा नाही आहे, आज पावसाने थोडीशी रजा घेतली आहे. बघूयात पुढे कसं एकंदरीत मौसम आहे आणि किती वाजता आम्ही पोहोचतो, एकंदरीत अपडेट देतो. आणि एकंदरीत ह्या लॉकडाऊनमध्ये, किंवा अर्थात आता लॉकडाऊन बोलणं योग्य नाही आहे, अनलॉकमध्ये बाहेर कशी वर्दळ आहे, रविवारी कशी गर्दी आहे, हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या या राईडमधून. आता जे घरातनं निघालो 5 मिनिटं झाली, अजूनही आम्हाला असंच वाटतं की रस्ते अजूनही सुनसान असतील, गाड्या सुसाट धावत असतील, 2 तासाचा प्रवास चक्क 1 तासात होत असेल. पण तसं नाही आहे मित्रांनो, कारण ठीक आहे, कळेल तुम्हाला, मी व्हिडिओ बनवतो कळेल तुम्हाला काय रस्ता आहे काय नाही ते. ठीक आहे, चला ठेवू का. जर तुम्ही थोडंसं बाहेर पडत असाल तर तुम्हाला कल्पना आली असेलच की हल्ली आता लॉकडाऊनसारखं काही दिसतच नाही, सगळ्या गोष्टी ॲज युजुअल पहिल्यासारख्याच यु नो असल्यासारख्या भासतात. पण तरी पण माझ्यासारख्या अनेक आपल्यापैकी असतील की जे घरातूनच फक्त आणि फक्त TV च्या माध्यमातून मुंबई लॉक किया दादा
ओके सो माझ्यासारखे तुम्ही तुमच्यापैकी माझ्यासारखे बरेच जण असतील जे घरातूनच फक्त टी व्हीवरती मुंबई निहाळत असतील, तर त्यांच्यासाठी आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी एकंदरीत डोंबिवली ते घाटकोपरचा कसा प्रवास आहे, कशी वर्दळ आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघत राहा. ओके सो आता कल्याण शिलफाटा जो आपला रोड आहे त्या रोडवरती आपण आलो आहे फायनली. आणि हे बघा तुम्ही बघू शकता, आणि हा एक मार्ग आहे मुंबईच्या दिशेने जाण्याचा, तो आपण घेतला आहे आणि वाया कल्याण शिलफाटा रोड आपण चाललो आहे. सो जस्ट मगाशी मी निर्मलाच्या आईला फोन केला आणि त्यांना आम्ही येण्याची ग्वाही दिली की आम्ही तिकडे येतो आहे. सो त्यांना मी एक अंदाज दिला की आम्ही कदाचित 1 ते 2 तासामध्ये पोहोचू तिकडे. सो त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं पडलं की कशाला एवढे 1 ते 2 तास लागतात तुम्हाला, आता ट्रॅफिक कुठे आहे रस्त्यामध्ये, सो सगळे रस्ते तर रिकामीच असतील. सो निर्मलाच्या आईसारख्या असे अनेक तमाम सबस्क्रायबर्स असतील ज्यांना असं वाटत असेल की रस्ते रिकामी असतील, ट्रॅफिकच नसेल, तर त्यांच्यासाठी हा एक व्लॉग, एक सरप्राइझिंग व्लॉग असू शकतो कारण की परिस्थिती तेवढी लॉकडाऊनसारखी नाही आहे. आता सगळ्या गोष्टी खुल्या झाल्यात त्यामुळे रस्तेसुद्धा भरलेले आहेत, अर्थात या गोष्टीला मी सुद्धा अनभिज्ञ आहे. हा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे कारण मी पण जवळजवळ 5 महिन्यानंतर आज बाहेर पडतो. म्हणजे खाली जाणं तर वेगळं गोष्ट आहे पण असं व्हेकलने कुठेतरी डोंबिवलीच्या बाहेर आज मी सुद्धा 5 महिन्यानंतरच पडतो आहे. सो ट्रॅफिकबद्दल म्हणायचं झालं तर मित्रांनो ही बघा ट्रॅफिक. ओके तुम्हाला जर असं वाटत असेल तर तसं नाही आहे, ट्रॅफिक तर आहेच आहे.
क्या बात है, आता मात्र गाडीने एकदम सुसाट वेग धरला होता. गाडी हायवेला लागली होती आणि फायनली नवी मुंबई सोडून घाटकोपरकडे प्रयाण सुरू झालं होतं. कधीच असं झालं नाही की मी इतके महिने माझ्या माहेरी माहेरापासून दूर राहिलेले. पण म्हणजे आता गावच्या ज्यांचं लांब असतं ते लोक राहत असतील, पण आता आमचं कसं एक जवळजवळ आहे ना, एकाच लाईनी डोंबिवली घाटकोपर, त्यामुळे कधी असं झालं नाही. पहिल्यांदाच पाच महिने मी माझ्या माहेरापासून दूर राहिले आणि आता 5 महिन्यानंतर इकडे आल्यामुळे एकदम आनंद असा उफाळण्यात आहे. कोण आलं कोण आलं एक मला घे पकड जा कोण आहे बघ कोण आलं आमच्याकडे पिल्लू. तर अनलॉकिंग प्रक्रियेदरम्यान रस्त्यावरची खरी वर्दळ तुम्हाला मला माझ्या कॅमेऱ्यातून दाखवायची होती. हाच या व्लॉगचा मुळात हेतू होता. सो व्हिडिओ आवडला असेल तर ॲज युज्युअल एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.